चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी खंडग्रास चंद्रग्रहणाच्या अविस्मरणीय क्षणांचा आनंद लुटलाय. आकाशातील खगोलीय घटना मानवासाठी नेहमीच अविस्मरणीय असतात. मंगळवारी 16 जुलैच्या मध्यरात्रीनंतर 1:30 वाजता खंडग्रास ग्रहणाला सुरुवात झाली. 4:30 वाजता मोक्ष प्राप्तीनंतर ग्रहण सुटलं. कुणी शहराबाहेर गावाबाहेर तर कुणी घराच्या छतावरून खंडग्रास चंद्रग्रहणाच्या अविस्मरणीय क्षणांचा लाभ घेतला. या वर्षातील हे शेवटचं चंद्रग्रहण असल्याची माहिती प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी दिली. या संदर्भात स्काय वॉच ग्रुपचे प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी दिलेली ही अधिक माहिती पाहूयात. काल संपूर्ण भारतामधून खंडग्रास चंद्रग्रहण आपल्याला पाहायला मिळालं. जगातल्या अनेक चांगल्या खगोलीय संस्थांनी हे पाहिलं. मुंबई वगळता समुद्रकिनारी भाग वगळता महाराष्ट्रामधून विदर्भातून खूप चांगल्या प्रकारे हे ग्रहण आपल्याला पाहायला मिळालं. हे या वर्षातलं शेवटचं ग्रहण होतं आणि पुढच्या वर्षी मग इतके चांगले ग्रहण पुढच्या वर्षामध्ये नाही आहे. दरवर्षी 2 चंद्रग्रहण 2 सूर्यग्रहण होत असते आणि ही सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण जी असतात ती खगोल अभ्यासकांसाठी आणि विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी ही अतिशय मोलाची ही संधी असते. कारण यावेळेस सूर्य चंद्र पृथ्वी तिन्ही एका रेषेमध्ये येतात, अगदी एका रेषेमध्ये. आणि रेषेत आल्यामुळे जेव्हा पृथ्वीमध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण, खग्रास चंद्रग्रहण, खंडग्रास चंद्रग्रहण होते. आणि जेव्हा चंद्रमध्ये येतो तेव्हा मग सूर्यग्रहण होते. आणि वेगवेगळे मागच्या वर्षी सुंदर सूर्यग्रहण आपल्याकडे कंकणाकृती सूर्यग्रहण दक्षिण भारतामधून दिसलं. तर हे विज्ञानाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा हा विषय आहे. परंतु तेवढंच एका दुसऱ्या कम्युनिटीसाठी हा एक अंधश्रद्धेचा पण विषय आहे. लोक अंधश्रद्धा बाळगतात, ग्रहणात जाऊ नका, ग्रहणात राहू नका, ग्रहणात काही खाऊ नका, त्याच्या विधी पाळतात. पण त्याच्यामुळे अनेक चांगल्या लोकांना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणाऱ्या लोकांना, विद्यार्थ्यांना याचा फार वाईट पण परिणाम होतो. कारण की चांगली संधी जी आली ती वाया जळ होते. विदर्भामधल्या महाराष्ट्रामधल्या आमच्या जेवढ्या काही संस्था आहे, खगोल संस्था, त्या सर्वांनी मिळून मग औरंगाबाद, जळगाव, अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा इथल्यांनी खूप चांगलं काम केलं. फोटोग्राफी केली सर्वांनी, दुर्बिणीतून त्याला पाहिलं, लोकांना बोलावून शिबिरं घेतली. आपण पण इथे शिबिरं घेतलेली आहे. तर याचा खूप चांगला एक या घटनेचा प्रभाव विद्यार्थी, शिक्षक आणि समाजावर पडतो.